व्हॉट्सअपचा बऱ्याचदा टाइमपाससाठीच वापर होतो, पण याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधल्या काही जणांनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलंय. पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या विविध भागात राहणारे हे काही तरुण, कुणी आयटी इंजिनियर तर कुणी व्यावसायिक तर कुणी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर, एका हॉटेलमध्ये त्यांची सहज ओळख झालेली. मग या तरुणांनी व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला. या दिवाळीत काहीतरी सामाजिक कार्य करण्याचं त्यांनी ठरवलं. बघता बघता कुणी 500 तर कुणी 1000 तर कुणी 1500 रुपये जमा केले. 25 सदस्य असलेल्या या ग्रुपनं हे पैसे अशोक देशमाने यांच्या स्नेहवन या संस्थेला दिले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अशोक देशमाने यांची स्नेहवन ही संस्था काम करते. आम्ही 25-30 लोक आहोत. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये रेग्युलरली गेल्यामुळे आमच्या सगळ्यांची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की या दिवाळीला काहीतरी वेगळं करावं, म्हणून आम्ही ठरवलं की यांच्या आश्रमात येऊन की इथं लहान मुलांची मदत करावी. खरं तर व्हॉट्सअप सारख्या फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर इतक्या चांगल्या कामासाठी ह्या ग्रुपने केला आणि एकत्र येऊन स्नेहवनला मदत केली ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक तरुणाने प्रत्येक समाजाच्या घटकाने असं एकत्र येऊन जिथे तुम्ही राहता, भले स्नेहवनला नाही पण जिथे तुम्ही राहता तिथे तिथलच्या गरजू लोकांना, गरजू मुलांना, गरजू संस्थांना मदत करायला पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुपमधून अशी कितीशी मोठी मदत उभी राहील असा प्रश्न कुणाला पडला तर त्यात चूक नाही. पण दिवाळीत अशा अनाथांना सामावून घेण्याची तयारी या तरुणांनीही केली. ही गोष्टही अनेकांना सामाजिक कार्यासाठी उद्युक्त करणारी अशीच आहे. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.